कमळ सोडून हर्षवर्धन पाटील बांधणार शिवबंधन. हर्षवर्धन पाटील शिवसेनेच्या वाटेवर. महाराष्ट्राची सत्ता पलटलीये. आम्ही सत्तेत बसणार म्हणणाऱ्याला पक्षाला महाविकास आघाडीने विरोधात बसवले. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता केंद्रात जाणार या चर्चांना देखील उधाण आलंय. फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशी राजकीय कुजबूज ऐकायला मिळते. अशातच फडणवीसच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या इनकमिंगचं काय होणार हा प्रश्न आहे. आणि या चर्चांना बळ देतानाच नुकतेच भाजपवासी झालेले आणि कायम पवार घराण्याला आव्हान देणारे इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. निवडणुकीपूर्वी भाजपात जाण्यासाठी चढावड होती. आता महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्याचे वारे वेगळ्या दिशेने वाहू लागले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर आरोप करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा मोठा दबदबा देखील आहे. दरम्यान हर्षवर्धन पाटील आता वेगळाच विचार करतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण हर्षवर्धन पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली आहे. एकंदर मार्गाचा विचार केला तर हर्षवर्धन पाटील हे पराभवाच्या गर्दीत अडकलेले पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी पाटील यांनी प्रचंड मेहनत देखील घेतली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या आधीची विधानसभा देखील हर्षवर्धन पाटील हरले होते. यंदा शरद पवार यांनीच माझा पराभवाचा विडा उचलला होता अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी या आधी केली आहे. आता महाराष्ट्रात राजकीय समीकरण बदलल्याचे वेगळं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. तब्बल तासभर ही भेट चालल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या विधानसभेत इंदापूर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला. काँग्रेसकडून इंदापूरसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असताना देखील राष्ट्रवादीने इंदापूर सोडले नाही. बारामतीच्या शेजारी असलेल्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा आहे. दरम्यान पाटील हे पुन्हा वेगळा विचार करत असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे हातातील कमळ सोडून शिवबंधन बांधणार का हा प्रश्न आता विचारला जातोय. मात्र मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने हर्षवर्धन पाटलांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. इंदापुरात साखर उद्योगावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो असं पाटील म्हणाले.